नमस्कार मित्रांनो, मी रामप्रसाद डोईपुडे ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष शब्द सुनाने स्वागत करत आहे। आपण जर ऍक्टिव एज्युकेशन यूट्यूब चॅनल वर नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आपणासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी मी घेऊन आलो आहे, त्या बातमीचे स्पष्टीकरण आता करत आहेत। सेवन पे कमिशन महत्त्वाची बातमी, सेवानिवृत्तीचे वय वाढणार, सरकार घेणार हा मोठा निर्णय, राज्य कर्मचाऱ्यासाठी निर्णय सविस्तर वाचा। आणि हा निर्णय सविस्तरपणे मी स्पष्टीकरण करतो आहे। आणि सेवन पे कमिशन म्हणजे सातवा वेतन, राज्यातील स्टेट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज तसेच केंद्रातील केंद्रीय कर्मचारी सेंट्रल गव्हर्नमेंट एक अतिशय महत्त्वाची बाब समोर येत आहे या कर्मचाऱ्यांसाठी। मित्रांनो, शासकीय कर्मचाऱ्याच्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सेवानिवृत्तीचे वय रिटायरमेंट एज वाढवण्याचा मोठा विचार सरकार दरबारी सुरू आहे असल्याचे जाणकार लोकांकडून सांगितले जात आहे। मित्रांनो, एका मीडिया रिपोर्ट नुसार 2047 मध्ये भारतात सेवानिवृत्त कर्म होणाऱ्या कर्मचाऱ्याची एम्प्लॉईजची संख्या सर्वाधिक राहणार आहे। 2047 मध्ये शासकीय तसेच खाजगी प्रायव्हेट एम्प्लॉईज क्षेत्रातील बहुसंख्य कर्मचारी रिटायर होणार असल्याने या कर्मचाऱ्यांच्या एवढ्या अनुभवाचा काय उपयोग, असा प्रश्न जाणकार लोकांकडून उपस्थित केला जात आहे। आणि जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यामुळे भारत देशाच्या विकासाला ब्रेक लागणार असून यामुळे कर्मचाऱ्यांचा देखील तोटा होणार आहे। आणि यामुळे प्रगतीपथावर असणारा भारत देशाला मोठा झटका बसू शकतो असे विशेष तज्ञ नमूद करत आहे। याशिवाय मोठा सरकारी दरबारी मोठे आर्थिक संकट देखील उभे राहणार आहेत। मित्रांनो, आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेअंतर्गत सदस्य असणारे कर्मचारी 2047 मध्ये मोठ्या संख्येने रिटायर होणार आहेत। अर्थातच या बहुसंख्य सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांना पेन्शन देखील द्यावे लागणार आहे। अशा परिस्थितीत सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांची संख्या अधिक राहणार असल्याने सरकारला पेन्शन अदा करण्यात मोठा आर्थिक खर्च एका विशिष्ट कालावधी मध्ये करावा लागणार आहे। यामुळे सरकारच्या तिजोरीवर फार मोठा विपरीत परिणाम होणार असल्याचे जाणकार लोकांनी नमूद केले आहेत। अशा परिस्थितीत किंवा याचा परिणाम होणार असल्याचे जाणकार नमूद करत आहे। अशा परिस्थितीत मायबाप शासन कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवण्याचा विचार करत असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये केला जात आहे। मित्रांनो, भारतात खाजगी तसेच शासकीय कर्मचाऱ्याची सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष वय करण्यात आले आहेत। अनेक विभागातील सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष आहे, मात्र भारतात बहुतांश ठिकाणी सेवानिवृत्तीचे वय 58 वर्ष असल्याचे सांगितले जाते। दरम्यान संपूर्ण जगाचा विचार केला तर इतर देशात भारतापेक्षा अधिक सेवानिवृत्तीचे वय आहे। हाती आलेल्या माहितीनुसार युरोपियन युनियनच्या देशांमध्ये सेवानिवृत्तीचे वय 65 आहे, तसेच इटाली डेन्मार्क ग्रीस या देशांमध्ये सेवानिवृत्तीचे वय तब्बल 67 वर्ष आहे। एवढेच नाही तर जगाची महासत्ता तसेच गेल्या अनेक शतकापासून विकसित झालेल्या अमेरिकेत देखील भारतापेक्षा सेवानिवृत्तीचे वय अधिक आहे। अमेरिकेत सेवानिवृत्तीचे वय 66 वर्ष एवढे आहे। एकंदरीत संपूर्ण जगाचा विचार केला तर विकसनशील भारतात सेवानिवृत्तीचे वय इतर विकसित देशाच्या तुलनेत खूपच कमी आहे। यामुळे जाणकार लोकांकडून सेवानिवृत्तीचे वय वाढावा असा सल्ला दिला जातो। आणि दरम्यान सरकारी युनियन कडून देखील वारंवार मायबाप सरकारकडे सेवानिवृत्तीचे वय वाढवले जावे या
बाबत मागणी केली जात आहे. मीडिया रिपोर्ट नुसार हाती आलेल्या महत्त्वपूर्ण आकडेवरून 2047 मध्ये भारतात 14 करोड वयोवृद्ध लोकांची संख्या राहणार आहे. या आकड्यावरून विचार करता 2047 मध्ये वयोवृद्ध लोकांची संख्या भारतात सर्वाधिक राहणार आहे. अशा परिस्थितीत सेवानिवृत्तीचे व इतर देशाप्रमाणे करणे बाबत सरकारचा मोठा विचार असल्याची बातमी मीडिया रिपोर्ट मध्ये वेगाने व्हायरल होत आहे. मित्रांनो, ठिकाणी नमूद करू इच्छितो, म्हणजे या ठिकाणी मी नमूद करू इच्छितो, कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढवल्यास कर्मचाऱ्याच्या अनुभवाचा फायदा संबंधित विभागाला होणार आहे आणि याचा परिणामामुळे किंवा या परिणामामुळे देशाच्या विकासाला गतीही मिळणार आहे. निश्चित मीडिया रिपोर्ट मध्ये केलेला दावा प्रत्यक्षात उतरला तर सरकारी तसेच खाजगी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. शिवाय सरकारच्या तिजोरीवर येणारे मोठे संकटही देखील कमी होण्यास मदत होणार आहे. एवढेच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्तीचे वय वाढण्याची मागणी देखील यामुळे पूर्ण होणार आहे आणि म्हणून निश्चित सरकारने जर निर्णय घेतला तर यामुळे भारत सरकारमध्ये एक मोठा ऐतिहासिक निर्णय होणार आहे. म्हणूनच अत्यंत महत्वाची ही बातमी असून या बातमीचे स्पष्टीकरण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपण केलं आहे आणि बातमी ही अत्यंत महत्वाची आहे की 7व्या वेतन आयोगामध्ये महत्वाची बातमी आहे. सेवानिवृत्तीचे वय वाढवणार सरकार हा निर्णय घेणार आणि कर्मचाऱ्यांना लागू होणार याबाबतचं स्पष्टीकरण आपण केलं आहे. आपण जर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.